दिवा पिझंट मिसेस महाराष्ट्र या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कोल्हापूर सांगली परिसरातील तब्बल त्रेचाळीस विवाहित महिला सहभागी झाल्या होत्या या फेरीतून गोल्डन कॅटेगरीसाठी चार तर सिल्वर कॅटेगरीसाठी चार अशा आठ महिलांची पुणे इथल्या अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे पुणे इथं दरवर्षी दिवा पिझंट मिसेस महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं जातं राज्यभरातून अनेक विवाहिता या स्पर्धेत सहभागी होत असतात सुंदर दिसणं आकर्षक पेहराव आणि बुद्धिमत्ता असणाऱ्या स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड केली जाते कोल्हापुरातील हॉटेल वृशाली इथं आज दिवा पिझंट मिसेस महाराष्ट्र स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर गांधीनगर गडिंगलज इचलकरंजीसह सांगली जिल्ह्यातून एकूण त्रेचाळीस महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता मागील वर्षीच्या विजेत्या स्नेहल सरगर आणि डॉ स्नेहल शेंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं कॅटवॉक स्वतःविषयी माहिती आणि टॅलेंट राऊंड आज संपन्न झाले त्यातून गोल्डन कॅटेगरीसाठी चार तर सिल्वर कॅटेगरीसाठी चार अशा आठ विवाहित महिलांची पुणे इथल्या अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे दिवा पिजननी ही खूप चांगली कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे वर्किंग वुमनसाठी प्लस आफ्टर मॅरेज बऱ्याच मुलींना असं वाटतं की आता इथून पुढे करिअर होणं शक्य नाही मग मुलगी म्हणून एस्टॅब्लिश होतात सून म्हणून एस्टॅब्लिश होतात करिअरमध्ये एस्टॅब्लिश होतात पण असं प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की काहीतरी पुढे जाऊन आपण करावं आणि आपली एक चार लोकांमध्ये ओळख निर्माण व्हावी आणि त्यासाठी हा खूपच छान प्लॅटफॉर्म आहे नक्कीच मी सगळ्या मुलींना ॲडवाईस देते की तुमच्यात पण खूप चांगले क्वालिटीज असतात ते दाखवण्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही नक्कीच यामध्ये पार्टिसिपेट करावं या स्पर्धेतील विजेत्यांना मानाचे क्राउन आणि बक्षिस देऊन गौरवण्यात आहे एकूण तीन दिवस ही स्पर्धा पुणे इथं संपन्न होणार आहे